नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ई स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे, त्याच्या अनुषंगाने हे लेक्चर आपण तयार केलेलं आहे. याच्यामध्ये संपूर्ण आपण डिटेल्स बघणार आहोत, मग ते कुठली पण एक्झाम असो, एम पी एस सी असो, यू पी एस सी असो आणि महाराष्ट्रातली कुठली पण परीक्षा असो, तलाठी असो, पोलीस भरती, सर्वच परीक्षाकरिता महत्त्वाचं हे लेक्चर आहे. तरी आपण शॉर्टपर्यंत बघावं, थोडं आकडेवाडीचं हे लेक्चर असतं, त्याच्यामुळे थोडं बोरिंग स्वरूपाचं असतं. तरी पण जे की आकडेवारी आहे ते लक्षात ठेवणं गरजेचं असतं, कारण ज्या की परीक्षा असतात सर्वच परीक्षामध्ये याच्यावरती काही प्रश्न असतातच. तरी आपण शॉर्टपर्यंत बघावं आणि चॅनलला जर आत्तापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल, त्याचप्रमाणे नोटिफिकेशन बेल आयकनला जर तुम्ही क्लिक केलं नसेल तर क्लिक करून द्या, म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारे लेक्चर उपलब्ध होत राहील. तर आता वेळ न घालवता आपण याच्याकडे वळूया. तर सर्वप्रथम आपण जे बघणार आहोत याच्यामध्ये शेती बघणार आहोत. शेतीवरती जास्तीत जास्त जे होतं शासनाचं याच्यामध्ये भर होतं. शेतीमध्ये बघा, आत्तापर्यंत जे आहे 35.68 लाख शेतकऱ्यांना 13,782 कोटी रुपयांची जी आहे कर्जमाफी देण्यात आलेली आहे. कोकणातील आंबा व काजू उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनानं 100 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. 8,233 कोटी 12 लाख जलसंपदा विभागासाठी, तर 8,233 कोटी 12 लाख रुपये जे आहे जलसंपदा विभागासाठी देण्यात आलेले आहे. कोकणातील खार बंधाऱ्यासाठी विशेष कार्यक्रम राबवणार, त्यासाठी 60 कोटींची जी आहे याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. जलयुक्त शिवार अभियानासाठी 1500 कोटी रुपयाची या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली आहे. जलयुक्त शिवार या योजनेअंतर्गत जे आहे 5,000 गाव टंचाईमुक्त करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे. कंपोस्ट खत निर्मितीला चालना देण्यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर हरित महासिटी कंपोस्ट ह्या जो ब्रँड आहे त्याला अनुदान देण्याचा निर्णय करिता 5 कोटी रुपये निधीची तरतूद केलेली आहे. ब्रँड लक्षात ठेवा, कुठला ब्रँड आहे, महासिटी कंपोस्ट. संत्रा प्रक्रिया उद्योगांतर्गत संत्र्याची उत्पादकता व दर्जा वाढवण्यासाठी नागपूर, अमरावती, अकोला या 3 जिल्ह्यात पंजाब राज्यात ज्याप्रमाणे आहे स्ट्रीट्स इस्टेट ही जी आहे संकल्पना ती राबवणार आहे. कुठे कुठे राबवणार आहे, नागपूर आहे, अमरावती आणि अकोला जिल्ह्यामध्ये. त्यासाठी जी आहे शासनानं 15 कोटी रुपयाची निधीची तरतूद केलेली आहे. कृषी पंप वीज जोडणी यासाठी ज्या की योजना आहे त्याच्याकरिता 750 कोटी रुपयांची या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. 93,322 कृषी पंपांना जे आहे वीज द्यायचं ध्येय आहे. वृक्ष लागवड आणि रोपवाटिका योजनेसाठी जी आहे 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या धान्य चाळणी यंत्रासाठी जे आहे 25% अनुदानची तरतूद आहे. त्याच्यानंतर सूक्ष्म सिंचनासाठी 432 कोटी आणि विहिरींसाठी जे आहे 132 कोटींची याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. राज्यातील 93,392 कृषी पंपांना विद्युत जोडणी देण्यासाठी 750 कोटी रुपयांची जी आहे तरतूद करण्यात आलेली आहे. रेशीम जे की विकास योजना आहे त्याच्याकरिता 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेसाठी जी आहे 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना पीक व पशुधन याबरोबर उत्पन्नाचा नवीन स्तोत्र म्हणून वनशेतीस प्रोत्साहन देण्याचा निर्णय झालेला आहे आणि यासाठी जे आहे 15 कोटी रुपयाची निधी जो आहे प्रस्तावित आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या धोरणाला अनुसरून उत्पादन खर्च जे आहे मर्यादित राहील या उद्देशानं सेंद्रिय शेती विषमुक्त शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ह्या स्वतंत्र योजनेसाठी जे आहे 100 कोटी रुपये निधी देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आरोग्य विभाग, आरोग्यामध्ये बघा, कुपोषणाच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी 21,19,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जे की कुपोषण आहे त्याच्यावरती मात करण्याकरिता 21,19,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अंदाजे 20 कोटी रुपये किमतीचे मल्टी स्पेशालिटी जे रुग्णालय आहे ते स्थापणार आहे. मग मल्टी स्पेशालिटी रुग्णालय 20 कोटी रुपयांची तरतूद आणि जिल्हा आहे सिंधुदुर्ग. माता व बालमृत्यू दर नियंत्रणात ठेवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी जे आहे 65 कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य अभियान जे आहे त्याच्याकरिता 576.5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 964 कोटी रुपयाचा निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.
त्यानंतर गर्भवती व स्तनदा मातेंच्या पोषण आहारासाठी 15 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर रस्ते आणि महामार्ग, त्याचप्रमाणे लोहमार्ग, ह्याच्यामध्ये बघा, रस्ते विकासासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद, 4,509 किलोमीटरवरून जे आहे 3 वर्षात 15,404 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बनवण्यात आलेले आहे. मुंबई मेट्रोसाठी जे आहे 130 लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे. ग्रीनफील्ड रेखेला मान्यता देण्यात आलेली आहे, त्याचप्रमाणे 700 किलोमीटर लांबी आहे त्याची, 99% संयुक्त मोजणी पूर्ण झालेली आहे. भूसंपादनाची जी आहे 64% प्रक्रिया पूर्ण, डिझायनिंग प्रगतीपथावर आहे आणि एप्रिलपासून जे आहे काम सुरू होणार आहे. 2,99,000 किलोमीटर रस्ते बांधले गेले. पुढच्या वर्षीसाठी जे आहे 10,828 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. नाबार्ड अंतर्गत रस्ते पूल बांधणीसाठी जे आहे 300 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. ट्रान्स हार्बर सागरी मार्गासाठी 17,000 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसची वेची जी आहे क्षमता वाढवण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. दुपदरीकरणासाठी 26,000 कोटींचं प्रकल्प जे आहे प्रगती पथावर आहे. 7,000 किलोमीटर रस्त्यांसाठी 2,255,04,00,000 निधी मंजूर झालेला आहे. त्याच्यानंतर भाऊचा धक्का ते अलिबाग दरम्यान जलवाहतूक एप्रिलपासून सुरू होणार. राज्यातील न्यायालय जे आहे त्याच्या इमारती व न्यायाधीशांच्या निवासासाठी 765,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर जे समृद्धी एक्सप्रेसवे आहे त्याचं जे काम आहे एप्रिल 2018 सुरू होणार. 64% जे आहे याच्यामधलं भूसंपादन पूर्ण झालेलं आहे. रस्ते विकास योजनेसाठी जे आहे याच्यामध्ये 10,828 कोटी रुपयांची तरतूद शासनाने केलेली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेकरिता 2,255,40,00,000 रुपयांचा निधी ची तरतूद करण्यात आलेली आहे. 7,000 किलोमीटर रस्ते बांधण्याचं याच्यामध्ये लक्ष आहे. त्याच्यानंतर आपण बघूया उद्योग, थोडा आकडे असतात, 1 ते 2 वेळा तुम्हाला हे सेशन बघावं लागेल म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहील. उद्योगमध्ये बघा, सामूहिक उद्योग योजना प्रोत्साहनासाठी 2,060 कोटींची तरतूद. वीज विभागणीसाठी 1,7,235 कोटींची तरतूद. विजेवर चालणारी वाहने खरेदी करणाऱ्यांना जे आहे शासन अर्थसहाय्य करणार आहे. विजेवर चालणारी वाहने उत्पादन करणाऱ्यांनासुद्धा प्रोत्साहन देणार आहे. सूतगिरणाऱ्यांना 3 रुपये प्रति युनिटने वीज उपलब्ध करून देणार आहे. त्याचप्रमाणे लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी 100 कोटी, त्यातून 1 लाख रोजगार निर्मिती करणार आहे. त्यानंतर शहर विकास, शहर विकासमध्ये स्मार्ट सिटी अभियानांतर्गत निवड झालेल्या राज्यातील 8 शहरांसाठी जे आहे 1,316 कोटी रुपये निधीची तरतूद. नागरी क्षेत्रातील पाणी पुरवठा व मलनिस्सारण यासाठी राबवण्यात येणाऱ्या अमृत योजनेसाठी 2,310 कोटी रुपयाची तरतूद. घनकचरा व्यवस्थापना ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी 1,526 कोटींची तरतूद. त्यानंतर स्मार्ट सिटीसाठी निवड झालेल्या 8 शहरांसाठी जी आहे 1,316 कोटींची निधी. त्याच्यानंतर नगरपंचायती, नगरपरिषद, ड वर्ग महानगरपालिकेच्या पायाभूत सुविधांसाठी 900 कोटींची निधी. सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानासाठी जे आहे 900 कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर शिक्षण, शिक्षणमध्ये विद्यावेतन जे आहे आता 4,000 रुपयापर्यंत मिळणार आहे. राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना मर्यादा जी आहे 6 लाखावरून 8 लाखापर्यंत वाढवलेली आहे. त्यासाठी 605 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी व मार्गदर्शन यासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करणार आहे. यासाठी जी आहे 650 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद केलेली आहे. स्टार्टअपचा विकास करण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स उडान व इन्क्युबेशन सेंटरची जी आहे स्थापना करणार आहे आणि त्यासाठी जी आहे 5 कोटी रुपयाची निधीची तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर शिक्षणमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 100 शाळा जी आहे शासन उभारणार आहे. त्यासाठी नवीन मंडळसुद्धा स्थापन होणार आहे. 36 लाख रुपयांची त्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. युवक युवतींना कौशल्य प्रदान करण्यासाठी केंद्र शासनाच्या सहाय्याने 6 कौशल्य विद्यापीठांची स्थापना करणार आहे. मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या 125 तालुक्यांपैकी पहिल्या टप्प्यात 27 तालुक्यांचं जे आहे मानव विकास निर्देशांक वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. हे महत्त्वाचं आहे, बऱ्याचदा विचारतात. ओके, याच्यावरती मानव विकास निर्देशांकावरती प्रश्न असतो तो विचारू शकतात. 125 तालुक्यांपैकी पहिल्या टप्प्यामध्ये किती 27 तालुके मानव विकास निर्देश वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी जी आहे तरतूद किती केलेली आहे, 350 कोटी रुपयाची, 350 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. त्यानंतर आपण बघूया पर्यटन. पर्यटनमध्ये रामटेक तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी जे आहे 150 कोटी रुपयाची तरतूद. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या व संवर्धनासाठी जी आहे 10 कोटीची तरतूद.
सिरोंच्या येथे जीवाश्म संग्रहालयासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद. वेंगुर्ल्यात पर्यटनासाठी जी आहे पहिली भारतीय पाणबुडी उपलब्ध होणार आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे, वे लक्षात ठेवा, पहिली भारतीय पाणबुडी कुठं उपलब्ध होणार आहे, वेंगुर्ल्यामध्ये होणार आहे. त्याच्यानंतर गणपतीपुळे येथे पर्यटन क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी जी आहे 20 कोटींची तरतूद. निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी 20 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण बघूया कायदा व सुव्यवस्था. याच्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाचे आधुनिकीकरण व बळकटीकरण गृहखात्याला जे आहे त्याकरिता 13,385,03,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तक्रारींचा लवकर निपटारा करण्यासाठी ई गव्हर्नन्सवर लक्ष केंद्रित करणार, त्याकरिता 104 कोटी रुपयांची तरतूद. सर्व पोलीस ठाण्यात CCTV बसवण्यासाठी 162,92,00,000 रुपयांची तरतूद. गुन्हेगार व गुन्ह्यांची माहिती संगणकीय पद्धतीने संकलित करण्यासाठी 25 कोटींची तरतूद. आणि काही इतर पॉईंट्स आपण बघून घेऊया. याच्यामध्ये मानव विकास मिशनसाठी जी आहे 350 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. दिव्यांगांना मोबाईल स्टॉल उभारून देण्यासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद. महाराष्ट्रात 300 MW वीज निर्मितीचे प्रकल्प सुरू होणार. अकृषक विद्यापीठांमध्ये एकात्मिक विद्यापीठ व्यवस्थापन प्रणाली माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून निर्माण करणार. यासाठी जी आहे शासनानं 18 कोटी रुपयाचा निधी तरतूद केलेली आहे. त्यानंतर महापुरुषांच्या साहित्यांचं वेब पोर्टल करिता जे आहे, जे की महापुरुष झालेले आहेत त्यांच्याबद्दल जे की त्यांनी साहित्य लिहिलेले आहे ते आता वेब पोर्टलवर जे आहे उपलब्ध होणार आहे, त्याच्याकरिता 4 कोटी रुपयांची निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याच्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास उद्योग महामंडळाचे भांडवल 50 कोटीहून 400 कोटी करणार आहे. राज्यात 5,32,000 नव्या करदात्यांची नोंदसुद्धा झालेली आहे. GST लागलेला आहे आणि त्याच्यातूनच जे आहे 5,32,000 नवीन करदातेसुद्धा नोंद झालेली आहे. त्याच्यानंतर 2017-18 साली मुंबई महापालिकेला 5,826 कोटींची नुकसान भरपाईसुद्धा देण्यात आलेली आहे. त्यानंतर अरबी समुद्रातील शिवस्मारक 36 महिन्यामध्ये पूर्ण होणार. शिवस्मारकासाठी जे आहे 300 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. बिंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी कार्यारंभ झालेला आहे, आदेश देण्यात आलेला आहे आणि त्याच्याकरता जे आहे 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. भारताची जी की अर्थव्यवस्थेचा आकार आहे 2025 पर्यंत 5,000 अब्ज डॉलर्स इतका करण्याचं या अर्थसंकल्पाचं एक लक्ष आहे. तर आजच्या या सेशनमध्ये इतकंच. लाईक करून द्या, जास्तीत जास्त शेअर करा. याच्यावरती जे आहे प्रश्न बनणारच आहे त्या ज्या की सर्व एक्झाम आहे, तरीही 1 ते 2 वेळा तुम्हाला बघावं लागेल, म्हणजे आकडेवारी आहे, थोडीफार आपल्याला लक्षात राहीलच. ओके, लक्षात ठेवावीच लागेल कारण प्रश्न याच्यावरती असणार आहे किंवा त्याला रिलेटेड प्रश्न याच्यामध्ये विचारण्याची दाट शक्यता आहे. तरी लाईक करून द्या, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. जय हिंद. जय भारत.